औरंगाबादच्या ग्रामीण भागात देखील कोरोनाने पाय रोवायला सुरुवात केलेली आहे, तर शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून हा आकडा 50 पार गेला आहे। यामुळे औरंगाबादकरांची चिंता वाढली आहे। यात आरोग्य यंत्रणेसमोर आता मोठं आव्हान उभं राहिलंय। पाहूयात याविषयीचा एक खास रिपोर्ट। औरंगाबादेतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 पार। पहिल्यांदाच ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव। औरंगाबादमधील हॉटस्पॉटमध्येही वाढ। औरंगाबादकरांसाठी धोक्याची घंटा। वाढत्या कोरोना रुग्णांमुळे औरंगाबादकर चिंतेत। एकीकडे औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 50 पार गेलाय, तर दुसरीकडे ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव करायला सुरुवात केली आहे। रविवारी औरंगाबादच्या ग्रामीण भागात म्हणजेच दौलताबादमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळलाय। दरम्यान अद्यापही औरंगाबादची स्थिती आटोक्यात असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी AM न्यूजशी बोलताना सांगितलंय। आजपर्यंत 53 पैकी 23 रुग्णांना आपण घरी पाठवलं डिस्चार्ज करून, आणि आता काल जो एक पॉझिटिव्ह आला तो ग्रामीण भागात दौलताबादमधला होता। त्याच्या नियर कॉन्टॅक्टमधले जे व्यक्ती आहेत अशा 12 लोकांचे आपण नमुने घेतले। आता ते त्याच्या रिपोर्टकडे आपलं लक्ष आहे। ते जर पॉझिटिव्ह आले तर ग्रामीण भागातही शिरकाव झाला असं म्हणायला काही हरकत नाही। शहरातील समतानगर आणि परिसरात आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत, तर RF कॉलनी आणि लगतच्या भागातही सातत्यानं कोरोनाबाधित आढळून येत आहेत। औरंगाबादमधील समतानगर, RF कॉलनी, आसिफिया कॉलनी, जलाल कॉलनी, बिस्मिल्ला कॉलनी हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत। औरंगाबाद शहरातील कोरोनाचे हॉटस्पॉट वाढत असल्यानं मनपानं मोठा निर्णय घेतलाय। आता जे भाग हॉटस्पॉट आहे त्या ठिकाणी जाऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी केली जाणार आहे। यामुळे कोरोनावर प्रतिबंध आणण्यास मदत होईल आणि संक्रमण देखील कमी होण्याची शक्यता आहे। शुभम कुलकर्णी, AM न्यूज, औरंगाबाद।